पण लावणार नाही जेवणाच्या भाकरीच्या ताटाला. पहिल्या पुरा अभ्यास दिवसाचा आणि तो अभ्यास करायचा आणि दारूवाले गिराईक येत राहायचे तिथे आणि ते त्याला म्हणून सांगायचे जाय रे रुपयाना चकनाली आहे. हा त्यांना काय घेणं नाही अभ्यास करतो. मग तो रडत त्याच्या आईच आजीजवळ जायचा. देख मग मामा चकना अभ्यास करणार शे. मग त्याची आजी यायची आणि त्या माणसांना भांकवायची आणि हाकलायची. अशा परिस्थितीत ते पोरग रोज 2-2.5 तास अभ्यास करायचं. अशा चांगल्या सवयी त्याने लावून घेतल्या. समजत. आणि ते पोरग 10वी 12वी झालं मग त्याला डॉक्टर केला ऍडमिशन घ्यायची होती या जीवन दादा सारखी. तर त्याचं काय म्हणणं होतं आमच्या खेड्यापाड्यावर गव्हर्नमेंटचा डॉक्टरच पोहोचत नाही. लोक मरून जातात पण तोपर्यंत पोहोचत नाही. म्हणून मला डॉक्टर व्हायचं. तो डॉक्टर व्हायला गेला. MBBS ची डिग्री घ्यायला गेला. त्याला पण नंबर लागला 200 पैकी 194 मार्क CET ला. ठीक आहे महाराष्ट्रात 6वा. मग ते संपल्यानंतर आमच्या ओळखी पाळखी झाल्या. त्याच्या डोक्यात असं पण आलं की आपण आता कलेक्टर का होऊ नये जसं याने सांगितलं आपल्या दादाने ऋतिक दादाने की एक तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला लाखो लोकांच्या जीवनात बदल करता येतो. करताच येतो. अधिकारच असतो तसा. आणि मग त्याने अभ्यास सुरू केला. मी पाहिलाय त्याच्या डोळ्याने अभ्यास पाहिलाय. असली मेहनत असली मेहनत. तुम्हाला सांगतो खेड्यापाड्यातले मुलं पास न होण्यामागे आणि पुढे न जाण्यामागे सगळ्यात मोठी अडचण काय माहितीये त्यांना मार्गदर्शन मिळत नाही. असा गैरसमज आहे सगळ्यांचा. असं काही नाहीये. मी सांगतो काय प्रॉब्लेम आहे. 1,550 व्याख्यानं दिलेत. 7 लाख खेड्यातल्या मुला मुलींना आणि पालकांना मार्गदर्शन केलंय. आमच्या खेड्यातल्या पोरांच्या अंगातून काम निघून गेलेलं आहे. आमच्याकडून मेहनत होत नाही. आम्ही कधीच जून ते मार्च पूर्ण अभ्यास करत नाही. आम्ही शेवटच्या महिन्यात अभ्यास करतो आणि कसं तरी काहीतरी पास होतो. असं सलग 12वी पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत केल्याने दादा अंगातून काम निघून जातं. या भाऊला विचारा मिनिमम 8-10 तास अभ्यास करावा लागतो. खराबच लागतो. असं आधारात एकच निघतं चक्र बिक्र असणार ते म्हणत नाही. फार सोपं असतं. 2-2 तास करावं लागतं. काही बी बाता मारता. 8-10 तास मेहनत केव्हा होते जेव्हा आधीपासून सवय असेल. पोरग मेहनत करता 8-8-10-12-12 तास अभ्यास करत. आणि तुम्हाला सांगतो 2013 साली हा भिलाटीतला पोरगा डॉक्टर राजेंद्र भारुड त्याचं नाव हा भिल्ल समाजाचा पहिला कलेक्टर होण्याचा त्याने बहुमान मिळवला. त्याच्या आईला हे बी समजेना की आई काय शे ओ बहु म्हणे आमना गल्ली माल इथल्या गाड्या इथल्या गाड्या आणि नुसत्या माया फुलं शाली तर ना भाऊ काय ते काय आय 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 सुना वो आहे ना म्हणे काही समजेना. आणि पोरगा कलेक्टर तो जो दिलीप सांगत होता ना आपण खेड्यात आहे म्हणून आपण मागे हे आपल्या डोक्यामध्ये व्हायरस घुसलाय. खेड्यात आहे म्हणून नाही मागे आपण. आपण जागरूक नाही म्हणून मागे. आपण कष्ट घेत नाही म्हणून मागे. आणि आपण प्रोफेशनली काम करत नाही. प्रोफेशनलीचा अर्थ समजून घ्या व्यवस्थित नियोजनाने मार्गदर्शनाने वेळच्या वेळी नवीन नवीन बदल काय होत आहेत ते बघून. जसा अशाच पद्धतीने जो शेतकरी काम करतो ना त्याला आत्महत्यानी करावी लागत. जो नियोजनाने काम करतो अडचणी बी आल्या तर काय करता येईल याचा आधीच विचार करून ठेवतो. जो व्यवस्थित काटकसर करून ठेवतो. जो प्रत्येक नवीन येणारी बाब स्वीकारण्याचा शिकण्याचा प्रयत्न करतो त्याला जास्त प्रॉब्लेम. तसा विद्यार्थी लागतो. आपण खेड्यात आहे म्हणून आपण मागे पडत नाही. आपण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो आणि आपल्याला खेड्यातली शाळा भेटते म्हणून आपण मागे येत नाही. तर आपण कशा प्रकारचा विचार करतो. आपण कशा प्रकारे मेहनत घेतो. किती चिवटपणे आपण मेहनत घेतो त्याच्यावर उपयोग होतो. जसा राजेंद्रचे मी तुम्हाला उदाहरण सांगितले असे मी 2-400 उदाहरणं माझ्या विद्यार्थ्यांचे आजपर्यंत डोळ्याने पाहिले. डोळ्याने पाहिले. काही वेगळे शिंग नसतात. इसी गोला पर क्या आदमी पास होत है. पीके देखे हो. पीके देखे हो. मुद्दा असा आहे आपली पोरं लवकर पास न होण्याचं कारण म्हणजे पहिलं कारण इतकं खतरनाक आहे की आपल्याला अजूनही वाईट वाटावं. आम्हाला माहितीच पडत नाही काय म्हणजे आम्हाला परीक्षा माहित नाही. परीक्षेच्या तारखा माहित नाही.
परीक्षेचा अभ्यासक्रम माहित नाही. आपण म्हणाव का रे ते इंटेलिजन्स ब्युरोची परीक्षा निघाली होती दिली का, तर तो काय म्हणतो, कवळ नाही यार आम्ही माहित नाही. अशा बांग्या लोकांचं तिकडे काहीच काम नाही. आपल्याला कम्प्युटर वर आणि वृत्तपत्रात सगळं समजत. जो माणूस एक वृत्तपत्र उत्तम वाचतो रोज, लोकसत्ता, लोकमत, दिव्य मराठी, जे काय तुम्हाला वाचायचं, तो माणूस जगाच्या मागे राहू शकत नाही. शक्यच नाही, त्याने ठरलं तरी मागे राहू शकत नाही. एक पेपर वाचू शकत नाही आपण. आम्हाला माहितीच नाही. आम्हाला पोलीस भरती माहितीये महाराष्ट्रातली, पण सेंट्रलची पोलीस भरती आम्हाला माहित नाही. आणि आमची हिंमतच होत नाही, कारण आम्हाला वाटतं आम्हाला इंग्लिश येणार नाही, आम्हाला गणित जमत नाही आणि आम्हाला बुद्धिमत्ता उमजत नाही. या महाराष्ट्राचे दोनच दुश्मन आहे स्पर्धा परीक्षांसाठी मुलांचे, गणित आणि इंग्लिश, बाकी काहीच कार्यक्रम नाही आहे. कारण या दोन विषयांची कॉपी होत नाही, त्याच्यामुळे आमचे ते कच्चे राहून गेले आधीपासून. आणि ते विषय कठीण नाही आहे बेटा, आपल्या डोक्यात आपण टाकून घेतलंय की हे कठीण आहे. कशाला कठीण राहील, विषय कठीण नसतो, आपण डोक्यात काय टाकतो ते कठीण असत. भांडे घासणाऱ्या बाईची मुलगी माझ्याकडे आता परवा असिस्टंट कमिशनर सेलटॅक्स झाली. भांडे घासते तिची आई, तिचा बाप ती 2 वर्षाची असताना गेली, भाऊबंकीने आखलून दिलं, काबर मुलगी होती म्हणून हिला, मुलगा असत तर ठेवलं असतं. इतकी टुक्कार जमात निर्माण झाली आपल्याकडे. मस्त देव धानी सगळी दुनिया करतात आणि पोरींचे एवढे हाल. अजून भी सगळं पोरींना छळतात, हुंड्यासाठी छळतात, लाजा वाटत नाही. एवढे तरुण बसले साल्यांना जर हुंडा घेतला ना तर यांच्या गाडीत टाकून बघ, 2 पोलीस आले तिकडे सगळ्यात परत पाठवून दिले तिकडे मालेगावला. गेले ते आता इकडे बघा. हे मी का बोलतोय सांगतो. अरे मी रोज मुलींना भेटतो माझ्याकडे, येतात रडत येतात. जीवन एका महिन्यात किमान 2 केसेस माझ्याकडे येतात. अशा 22 वर्षाच्या पोरीत फावंडर फटक तोंड पडलेल्या, बाप बरोबर असतो, दोघं रडत रडत येतात की हिला हाकलून दिली किंवा ही येऊन गेली, इतका त्रास द्यायचे, पैसे मागायचे. आणि त्याच्यामुळे आता आमच्या पोरीचं करिअर आम्हाला करायचं आहे. लाज वाटते मला या समाजात मी राहतो. जेवढे मायबाप इथे बसले, शपथ खा तुम्ही ज्या देवाला मानत असतील की जोपर्यंत पोरीला सक्षम करणार नाही, 5-10 हजार रुपये कमवायची अक्कल येत नाही तोपर्यंत पोरीचे लग्न करू नका. माझा सल्ला कायम लक्षात ठेवा. मी का सांगतोय समजून घ्या. माझे पश्चिम महाराष्ट्रात कीर्तन बी होता. मी असते ड्रेस मध्ये नाही आलेलो, नाही तर कीर्तन केलं असत. तुम्ही इतके रडाल इतके रडाल, नाही तर नंतर तुम्हाला सांगतो. कारण आता समाज तसा झालेला आहे. 5-10 हजार रुपये कमवण्याची क्षमता आणि तिला पूर्ण आत्मविश्वासाने बाहेर काढा. कुठल्याच गोष्टीची अक्कल नसते आणि कमी वयात लग्न करून देतात. चांगली शेती आहे, 3 एकर 5 एकर चला करून द्या, नोकरीला आहे, शिपाई आहे, गव्हर्नमेंटला आहे, देऊन टाका, असे करू नका. आणि सगळ्या याच्यात हे अपवाद आहे साहेब. हे आलेले पहिले या वर्षी, दरवर्षी पोरी पहिल्या येतात. अत्यंत सक्षम आहेत पोरी सगळ्या गोष्टी करायला आणि रिस्पेक्ट करायला सगळ्या मुलींना. गावामध्ये या प्रकारचा कार्यक्रम होण्याचं मी तुम्हाला सांगतो, याच्यासारखं दुसरं महान कार्य नाही. अख्ख्या गावाचं पूर्ण नशीब बदलून जाईल माहितीये. एका पोरीला नवऱ्याने हाकलून दिलं, तिला लहान पोरगी, आणि ती पोलीस इन्स्पेक्टर झाली. फिजिकल करायला साडीवर आली होती ती पहिल्यांदा ग्राउंडवर. तिला घरी पाठवला, तिला ड्रेस घेऊन दिला आणि ती आता करते. वझर नावाचं गाव आहे परभणी का जिंतूर काय भागामध्ये. तुम्हाला माहितीये एक मुलगी शिष्यवृत्ती योजनेत माझ्याकडे कशी आली असेल आता. अभय 1.5 एकर शेती तिच्या बापाची, ती पण एकदम कोरडवाहू. तुझा बाप कपडे शिवतो गावामध्ये, वय झालेलं. आणि त्या शेतीच्या रस्त्यामध्ये शेतीमधून एक रस्ता जातो रेतू वाहणाऱ्यांचा, त्यांचा काहीतरी वाद झाला तर त्यांनी तिच्या बापाच्या डोळ्यासमोर तिच्या आईला पेटवून दिला. पेटवून दिला, उभा पेटवून दिला, खलास कोळसा. आणि त्या धक्क्याने तिचा बाप आता कामही करू शकत नाही. आणि ही पोरगी ग्रॅज्युएट झालेली आणि तिचा लहान भाऊ 12वीचा आता दीपसर मला शिष्यवृत्तीत आलेले. आणि मला सांगायचं काय, तेवढ्या जिद्दीने ते आले आणि काय म्हटले, सर आम्हाला मदत पाहिजे, आम्ही तुमचा 1-1 पैसा परत करू, पण आम्हाला आता पुढे जायचं आणि समाजाला मला दाखवून द्यायचं की आम्ही काही करू शकतो.
एक मुलगी कुठून आली माहिती आहे, कोल्हापूर कर्नाटक बाउंड्री वरून आलेली आहे. ती आली माझ्याकडे महाराष्ट्र एक्सप्रेसने झाली, 500 किलोमीटर वरून आली जळगावला. आणि काय म्हणते, सर मला मदत करा, मला शिकायचं आहे, स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचंय. म्हटलं बेटा आमच्याकडची शिष्यवृत्तीची रक्कम संपली, आमच्याकडे आता खरंच पैसे नाही, तू 6 महिन्यांनी ये, ठीक आहे. तर ती म्हणे नाही सर, मी तुमचं खूप नाव ऐकलं, मला आत्ताच पाहिजे, मला फार गरज आहे. मग आम्ही कोणाला मदत करताना पहिला प्रश्न विचारतो, वडील काय करतात, समजताना परिस्थिती कशी आहे. तिला म्हटलं वडील काय करतात, ती म्हणे वडील नाही. मग मला वाईट वाटलं की वडील वारले असतील. मग तिला म्हटलं कधी वारले बेटा वडील आणि काय करत होते. तिचे वडील असावे शिक्षक किंवा काही, याच्यावर तर पैशाची गरज नाही ना, असतात पैसे घरी. तिला विचारलं काय करत होते, कधी वारले, तर ती म्हणे नाही म्हणे सर, मला वडील नाही आहे. मी म्हटलं पोरला मी विचारतो काय, सांगते काय, बरोबर. तिला म्हटलं नाही तुझे वडील कधी वारले ते सांग, काय करत होते. तर ती मला म्हणते पोरगी, नाही सर माझी आई देवदासी आहे आणि ती आता म्हातारी झाली आहे, ती आमच्या गावामध्ये आता भीक मागण्याचं काम करते. देवदासी म्हणजे चुकीच्या नावाने, देवाच्या नावाने केलेले सगळे चुकीचे प्रकार सगळ्या समाजातल्या, आणि महिलांना जाणून बुजून समाजासाठी सोडून देणे. आणि ती पोरगी म्हणते मला माझ्या आईची भीक बंद करायची आहे आणि मला अधिकारी व्हायचंय. अशा ताकदीने पोर खेड्यातून उभे राहतात, शहरातून अशी एक बी केस आली नाही माझ्याकडे आजपर्यंत. अजून तुम्ही ऐका तर पोरांसाठी अजून कोण शिकतंय माहितीये, आम्ही दीपस्तंभाला सगळे मिळून, आम्ही मी नाही एकटा, आम्ही देशातलं पहिलं अंध आणि अपंग मुलांसाठीच निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केलंय. म्हणजे काय, म्हणजे महाराष्ट्रभरातून मी अंध अपंगांची प्रवेश परीक्षा घेतली, जे ग्रॅज्युएट झाले, आणि त्यांच्यातून 62 मुलं निवडले, त्यांना जळगावला आणलं दीपस्तंभ मध्ये, आणि त्या मुलांना आता UPSC आणि MPSC परीक्षेची तयारी करणं चाललंय. दिसत नाही, दोन्ही पाय नाहीये मुला मुलींना, काही हातावर चालतात असे घेऊन येईल एकदा मी इथे, दोघ हात नाहीये पायाने जेवतात आणि दिसत नाही, 100% ब्लाइंड. आणि ते काय होणार आहेत आता, ते याच्यासारखे डेप्टी कलेक्टर होणार, त्याच्यासारखे नायब तहसीलदार होणार, त्याच्यासारखे असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्स होणार. आता तुमच्या मनात काय आलं असेल, कस काय दिसत नाही. अधिकारी व्हायला हात पाय डोळे या ज्या ऍक्सेसरीज आहे ना, या ऑप्शनला आहे. दोन गोष्टी लागतात महत्वाच्या, एक लागते ब्रेन म्हणजे मेंदू आणि दुसरं हृदय लागतं. बाकी आता हे जे कलेक्टर साहेब होत आहेत ना, डेप्टी कलेक्टर, यांना दोन लोक असिस्टंट राहतील, हे नाही जात सगळीकडे काम करायला. यांचं काम काय, विचार करणे आणि निर्णय घेणे, योग्य निर्णय घेणे. 3% रिझर्वेशन आहे देशामध्ये अंध अपंग लोकांना. अधिकारी व्हायला कोणीच होत नाही, का माहितीये, आपण समाज त्यांच्याकडे कसं बघतो, अरे अरे तू काय विभू आहे, देख कोणी काही भेटी तर खावा प्यावाले, अरे त्यांना मेंदू आहे हृदय आहे आणि जबरदस्त इच्छा शक्ती असते काही मुला मुलींमध्ये. दोन मुली आहेत, दोघ जुडवा आहे, कोथळी कोल्हापूर कडून आलेला आहे, दोघ जुडवा दोघ अंध, त्यांचे आई वडील अंध, डिस्टिंक्शन आहे पोस्ट ग्रॅज्युएशनला. आणि आता MPSC राजा भाऊची परीक्षा पास झाली, त्याची पूर्व परीक्षा पास झाल्यात. एक बहीण कशी माहितीये, पॅराप्लेजिक आहे. पॅराप्लेजिक म्हणजे समजत, म्हणजे असं अपंगत्व कि इथून खाली सगळा भाग हा बधिरून जातो, म्हणजे सकाळच्या विधी करण्यापासून प्रचंड यातना, भयानक असतं एकदम, आणि अख्खं आयुष्य खुर्चीवर काढावं लागतं. तशी एक पोरगी 450-450 किलोमीटर वरून तिथे सेल टॅक्स इन्स्पेक्टर व्हायला आलेली आहे. काय उमेद आहे, आणि आपण साले भोमलत बसतो, मला गणित येत नाही, मला गैरी करायची इच्छा आहे सर, माझी होतच नाही, पण माझ्याकडून अशा लाता घातल्या पाहिजे. या जगात कष्ट केल्याने यश मिळालं नाही असं होत नाही, होत नाही, मी तुम्हाला सांगतो असं होतही नाही. काही वेळ लागतो काही लोकांना, पण ते होत, नक्की होत. अरे साधी गोष्ट आहे, या जगात सर्वात आशावादी माणूस कोण माहितीये, आपल्या भाषेत पॉझिटिव्ह ऍटिट्यूड वाला, कोण सगळ्यात पॉझिटिव्ह,
या देशातला शेतकरी हा सगळ्यात पॉझिटिव्ह माणूस आहे, त्याच्या इतका सकारात्मक माणूसच नाही.